कुठली तरी आघाडी हे चिन्ह आहे, कबशी आहे. ए बाबा, कबशीचा चेष्टा करू नको. मागच्या वर्षी ह्याच दिवशी मीच कबशीच्या मागे होते. याच कारण असं की एक वर्षापूर्वी आमच्याकडे न पक्ष होता न चिन्ह होतं, काहीच नव्हतं. फकीर ते आमलो, काही नव्हतं. म्हणजे ह्याच्यावर आणि आयुष्यात खाली काय कोण घेऊन जाऊ शकतं आयुष्यात, अशा परिस्थिती मी मध्ये होते. आणि माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. मी माझ्या पांडुरंगाला म्हणाले की असं काय रे माझ्या पांडुरंगा, माझं चुकलं की पक्ष चिन्ह आमदार सगळीच गेली तिकडे. पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी माझ्यासाठी वेगळं होतं. तुम्ही विचार करून बघा की अशी एक वस्तू होती जी आजकाल लागतच नाही, कारण का वेळ आता मोबाईलमध्येच दिसते, त्याच्यासाठी पैसे खर्च करायला लागत नाही आता. आणि त्याच्यामुळे माझ्या पांडुरंगाच्या ध्यानात कदाचित त्याचा आशीर्वादच असेल माझ्या मागे. त्याच्यामुळे माझ्या पदरात मागच्या वर्षी याच तारखेला मी विचार करत होते, अमोलदादा कोल्हेंना मी विचारायचे की अमोलदादा कुठल्या चिन्हावर लढूया. म्हणलं असं करा, काय आपल्याला पक्ष नाही, चिन्ह नाही, काहीच नाही, काय करूया. तर मी म्हणायचे मी काय चिन्ह घेऊ. म्हणजे तुम्ही असं करा, कबशी घ्या. म्हटलं तुम्ही काय घेणार. म्हणजे पंखा कपाट काय जे मिळेल काहीतरी घेऊया. पण आम्ही, आमची विचारधारा कन्फ्यूज होती म्हणून आम्ही ही चिन्ह घेत नव्हतो. आमची विचारधारेबद्दल पूर्ण स्पष्टता होती म्हणून आम्ही हे चिन्ह देत होतो, कारण का आमच्या हक्काचं चिन्ह दुसरा घेऊन गेला होता म्हणून आम्ही हे केलं होतं. त्याच्यामुळे आणि माझ्या पांडुरंगाच्या मनात कसं आलं बघा. आता जिरगे बंधू इथे आहेत, त्यांचं उद्घाटन कधीतरी झालं असेल तेव्हा माझा तुतारीवाला माणूसच आला असेल ना कार्यक्रमाच्या स्वरूपातील. दत्तराज पतसंस्था याच्या उद्घाटनाला पण तुतारी वाजवणारा माणूसच होता. बंटीदादाच्या लग्नातही तुतारी वाजवणारा माणूसच होता. आणि जेव्हा शाहू महाराजांनी जेव्हा जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारी वाजवणारा माणूसच तिथे होता. जवळे आज आणि तो एका महत्वाच्या ताकदवर हातामध्ये होता. त्याच्यामुळे त्या हाताची ताकद ही आपल्याला दाखवायची वेळ आलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या वेळीस तुम्ही पंजाच्या शेदारचं बटन दाबूनच महाराष्ट्राच्या स्वाभिमानी असं सरकार आपल्याला इथे उभं करायचं. आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे राज्यामध्ये. मी भूषण दादा.